नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आज दिनांक 27 ऑक्टोबर 2020 आपण एका नवीन महत्वाच्या भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुम्ही बघू शकता सहाय्यक स्टेनोग्राफर कार्यालय परिचर असेल यासह विविध पदांसाठी भरती होत आहे। पदसंख्या मी या ठिकाणी काही पदांसाठी मेन्शन केलेली आहे, या व्यतिरिक्त सुद्धा अनेक पदे या भरतीमार्फत भरली जाणार आहेत। वेतन तुम्ही बघू शकता पे स्केलनुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन मिळत आहे, एक चांगली तुम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे। कायमस्वरूपी भरती आहे, तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता। त्यामध्ये जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST किंवा फिजिकली हँडिकॅप असाल, अपंग असाल, फिमेल कॅन्डिडेट वुमन महिला कॅन्डिडेट असाल, तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही आहे। डिटेलमध्ये याबाबत माहिती घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर चॅनल नवीन असाल महाजॉब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नक्की करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळत असतात। सबस्क्राईब केल्यानंतर त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा। तर बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे ती राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान जालंधर यांच्यामार्फत प्रसिद्ध झालेली आहे। आता तुम्हाला या ठिकाणी दोन गोष्टी क्लिअर होऊन जातील। तुमचं जी जॉब लोकेशन असणार आहे ते जालंधर या ठिकाणी असणार आहे। राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान एक चांगली संस्थामध्ये तुम्हाला काम करण्याची या ठिकाणी संधी मिळत आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, एक्झाम सेंटर सुद्धा त्या ठिकाणी असण्याची या ठिकाणी शक्यता आहे, कारण त्याबाबतचा अपडेट त्यांनी आता कोणताही दिलेला नाही। मात्र तुम्ही जर अप्लाय केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी एक्झामसाठी अपेअर व्हावं लागणार आहे। यासाठी बघा नॉन टीचिंग स्टाफसाठी जे आहे ते रिक्रुटमेंट मित्रांनो होत आहे, असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। भरपूर विविध पदे आहेत, काही पदांचा तपशील आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। जर तुम्ही बाकीच्या पदांसाठी इंटरेस्टेड असाल तर नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवर चेक करू शकता, त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। आपण बघूया कोणकोणती पदे आहेत। बघा टेक्निकल असिस्टंट याच्यामध्ये Level 6 पेबॅन तुम्हाला मिळत आहे 35,400 ते 1,12,400। त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी विविध कॅटेगरीमधल्या किंवा विविध डिपार्टमेंटमधल्या असिस्टंटसाठी जे रिक्वायरमेंट आहे त्या पदांची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, तीही तुम्ही चेक करू शकता। 23 पदे याची भरली जाणार आहेत। सॅस असिस्टंटचं एक पद आहे, सेम सॅलरी बँड आहे। त्यानंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये भरली जाणारी पदे आहेत। Level 6 पेबॅन तुम्हाला यासाठी सुद्धा मिळत आहे। पुढची पदे आपण बघूया, सिनियर टेक्निशियन आहे मित्रांनो या ठिकाणी Level 4 पेबॅन आहे तुम्हाला। त्यानंतर टेक्निशियन Level 3 पेबॅन मिळत आहे। त्याबरोबर तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज किंवा डिपार्टमेंट वाईज कोणकोणत्या पदांसाठी या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे किंवा कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये कोणकोणत्या जागा भरल्या जाणार आहेत टेक्निशियनच्या, तेही तुम्ही चेक करू शकता। पुढे जाऊन मित्रांनो आपण बघितलं तर त्यामध्ये बघा 6, 7, 8 आणि 9, 10 ही जी 5 पदे आहेत ती मी या ठिकाणी हायलाईट केलेली आहेत। याबाबतच क्वालिफिकेशन आपण बघणार आहोत। इतर पदांसाठी जर तुम्ही क्वालिफिकेशन चेक करायचं असेल तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता। यामध्ये ज्युनियर असिस्टंटच्या 13 जागा आहेत, सिनियर असिस्टंट अगेन 6 जागा आहेत। या ठिकाणी Level 3 आणि Level 4 तुम्हाला रिस्पेक्टिव्हली पेमेंट मिळत आहे। स्टेनोग्राफर 2 जागांसाठी भरती होत आहे, Level 4 पेमेंट आहे। सिनियर स्टेनोग्राफर अगेन 2 जागा आहेत, Level 5 पेबॅन तुम्हाला मिळत आहे। ऑफिस असिस्टंट कार्यालयीन परिचर आपण यासाठी शिपाई हे पद असं ग्राह्य धरू शकतो। याच्या टोटल 9 जागा आहेत, Level 1 पेबॅन तुम्हाला मिळत आहे 18,000 ते 56,900। त्यानंतर आपण क्वालिफिकेशन बघूया, ज्युनियर असिस्टंट या पहिल्या पदासाठी तुम्हाला काय लागणार आहे त्यानुसार बघा। सांगितल्याप्रमाणे Group C मधलं काय पद आहे, 27 इयर्स एज लिमिट असणार आहे ओपनसाठी। OBC 3 वर्ष आणि SC ST 5 वर्षाचे रिलॅक्सेशन या सर्व पदांसाठी मिळत आहे। यामध्ये बघा 12th पास असणे आवश्यक आहे, प्लस तुमच्याकडे टायपिंग स्पीड 35 वर्ड्स पर मिनिट तुमच्याकडे आहे, इंग्लिश टायपिंग स्पीड असणे आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। या व्यतिरिक्त दुसरं जे पद आहे त्यासाठी बघा सिनियर असिस्टंट NIT मध्ये, त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 10+2 पास अगेन यासाठी सुद्धा सेमच क्रायटेरिया आहे, प्लस 35 वर्ड्स तुमच्याकडे टायपिंग स्पीड वर्ड्स पर मिनिटचं असणे आवश्यक आहे अप्लाय करण्यासाठी। मूविंग गाईड यासाठी मित्रांनो 33 इयर्सचं एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे ओपनसाठी। OBC SC ST 3 ते 5 वर्षाचं एज लिमिट रिलॅक्सेशन मिळणार आहे। पुढे जाऊन आपण बघितलं स्टेनोग्राफरसाठी, बघा मित्रांनो या ठिकाणी 27 वर्ष एज लिमिट आहे, 10+2+80 वर्ड्स प्रति मिनिटचं शॉर्ट हँड स्पीड तुमचं असणं आवश्यक आहे। त्यानंतर सिनियर स्टेनोग्राफरला अगेन यासाठी 33 इयर्सचं एज लिमिट आहे, 10+2+100 वर्ड्स प्रति मिनिटचं शॉर्ट हँड स्पीड तुम्हाला आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। सर्वात महत्वाचं जे पद आहे कार्यालयीन परिचर किंवा लॅब असिस्टंट आपण म्हणू, ज्याच्या 13 जागा भरल्या जाणार आहेत, त्यासाठी बघा Group C मधलं पद आहे। सर्व जागा ह्या डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरल्या जातील। एज लिमिट 27 वर्ष ओपनसाठी। OBC 3 वर्ष रिलॅक्सेशन यामध्ये मिळत आहे, SC ST 5 वर्ष रिलॅक्सेशन। इतर कॅटेगरीमधले जे कॅन्डिडेट असतील त्यांना ॲज पर सेंट्रल गव्हर्नमेंट रिलॅक्सेशन मिळत आहे, नोटिफिकेशनमध्ये तुम्ही चेक करू शकता। यामध्ये बघा ऑफिस असिस्टंटसाठी 12 उत्तीर्ण मात्र क्रायटेरिया त्यांनी मागितला आहे, या व्यतिरिक्त कोणताही क्रायटेरिया नाही। जर तुम्ही लॅब असिस्टंटसाठी अप्लाय करणार असाल तर 10+2 अर्थात 12 उत्तीर्ण असे आवश्यक आहे, मात्र ते तुम्हाला सायन्स कॅटेगरीमध्ये असणे आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला
ऍप्लिकेशन फी कशा प्रकारे तिने अप्लाय केलेली आहे. जर तुम्ही यूआर ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 500 रुपये फॉर्म फी भरावी लागत आहे. जर तुम्ही एससी एसटीमध्ये असाल, फिजिकली हँडिकॅप असाल किंवा फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी मित्रांनो जी शेवटची तारीख आहे किंवा NITJ.ac.in ही वेबसाईट आहे, या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. 1 तारखेपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होत आहेत, अर्थात 1 नोव्हेंबर 2020 पासून ते तुम्ही 31/11/2020 पर्यंत यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. अर्थात ज्या कॅन्डिडेटना फी ऍप्लिकेबल नाही ते तर कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करून नक्की ठेवू शकतात. तुम्हाला डिटेलमध्ये माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळून जाईल, सिलेबसची किंवा एक्झाम सेंटर कुठं असणार आहेत, एक्झाम कधी असणार आहे याबाबत तुम्हाला अप टू डेट राहण्यासाठी NITJ.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करायचं राहायचं. एक चांगली संधी आहे मित्रांनो, एका चांगल्या संस्थेमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे. या भरतीबाबत काही डाऊट असेल कमेंट करा, चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्यापुढील बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.